नमस्कार, मी संगीता वाघ, महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज जो आमचं पूर्ण शिष्टमंडळ इथे निवेदन द्यायला आलेलं आहे निरीक्षक साहेबांकडे, त्याचं प्रयोजन असं आहे की जे एक महिन्यापासून आपल्या अमरावतीमध्ये बच्चू भाऊ कडू आणि राणा भाऊ यांच्यात जे वाद निर्माण झाले होते, त्या वादामध्ये कुठेतरी आमची महिला एक पिसल्या चाललेली आहे। त्या महिलेसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। काय झालं की बच्चूभाऊ कडू जे आहेत हे राणांना काही जे राणाभाऊने जे किराणा लोकांना गोरगरीब जनतेला किराणा वाटून त्याची जी दिवाळी साजरी केलेली आहे त्याच्यामध्ये जे बच्चूभाऊ कडू आहेत ते एक मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतःचा तोल न सांभाळता असे काही वक्तव्य केले आहे की त्या वक्तव्यावरून आज आम्हाला इथे पोलीस स्टेशनला यायचं काम पडलेलं आहे। त्यांचं वक्तव्य असं होतं की रवीभाऊ राणांना ते म्हणाले की तू किराणा वाटते, तू इकडून तिकडून पैसा गोळा करते, त्याच्यावरून हा वाद पेटला। त्याच्यावरून रवीभाऊ राणा बच्चूभाऊ कडू यांना म्हणाल्या की तुम्ही एक काम करा, मी जर गोरगरीब जनतेची दिवाळी साजरी करतो आहे, मी जर त्यांना किराणा वाटतो तू कमीत कमी साखर तरी वाटून बघ। याच्यावरती बच्चूभाऊ त्यांना खूप काही घाण अशा वक्तव्यामध्ये ते बोलले की तू जर त्यांनी आणखी काही वक्तव्य त्याच्यावरती केलं की तू इकडून तिकडून खोके घेतं, ते खोके बाहेर काढ। ह्या खोक्यावरून तो वाद पेटला आणि त्याच्यावरती बच्चूभाऊ रवीभाऊ राणा यांना म्हणाले की जर तू माझ्यावरचे आरोप 1 तारखेपर्यंत सिद्ध केले नाहीत तर मी तुला हिजडा म्हणून घोषित करेल। आता याच्याशी आपला काही घेणं देणं नाही, परंतु जिथे हिजडा हा शब्द आला तिथे तृतीयपंथ्यांचा खूप मोठा अपमान झाला, कारण ती सुद्धा कुठेतरी एक लेडीजमध्ये मोडल्या जाते, तिथे सुद्धा एक महिलेच्या अस्मितेचा खूप मोठी ठेच पोहोचलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा शब्द असा वापरलेला आहे की जर रवीभाऊ राणा यांनी 1 तारखेपर्यंत जर माझ्यावरचे आरोप सिद्ध केले नाही तर मी त्यांना हेच म्हणणार आहे की तू एका बापाची जर औलाद असेल तर माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दाखव। जिथे एका बापाची औलाद हा शब्द आलेला आहे तिथेही कुठेतरी महिलांचे अस्मितेचा खूप मोठा प्रश्न आहे आणि महिलेवर खूप मोठी किचळफेक केलेली आहे। म्हणजेच कुठेतरी रवीभाऊ राणा यांची आई व्यभिचारी आहे। आमची मागणी एकच आहे की रवीभाऊ राणाच्या आईवरती जे काही वक्तव्य बच्चूभाऊ कडू यांनी केलं त्यांच्यावरती खूप मोठी कठोर काही कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही साहेबांकडे आलो, साहेबांनी 501 गुन्हा दाखल केलेला आहे। आता याच्यातही जर काही झालेलं नाही तर आम्ही आरती सिंग यांच्याकडे जातो आहे आणि त्यांनी जर काही केलं नाही तर आम्ही पोलीस महासंचालकापर्यंत जाऊ, नाही जमलं मंत्रालयापर्यंत जाऊ। संदर्भात रवी राणा